यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। उद्धव ठाकरे यांच्यावर एंजियोप्लास्टी, मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया, ठाकरेंना काही दिवस आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला। उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक, जनतेची सेवा करण्यास सज्ज, आदित्य ठाकरेंची ट्वीट करत नाही। मुख्यमंत्री पदासाठी नाही तर महाविकास आघाडीसाठी काम करा, दिल्ली हायकमांडच्या बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांना सूचना, मित्रपक्षांना सोबत घ्या, मेरिटनुसारच उमेदवारी देण्याचे निर्देश। विधानसभेसाठी भाजपची यादी जवळपास निश्चित, भाजप 150 ते 160 जागा लढण्याची शक्यता, भाजप कोर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांची नावं निश्चित, सूत्रांची माहिती। रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू संजय राजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण सुतारी हाती घेणार, शरद पवार संजय राजे यांच्या निवासस्थानी, थोड्याच वेळात पक्षप्रवेश। कॅबिनेट बैठक संपताच देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील दिल्लीमध्ये दाखल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक, भाजप उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार। महायुतीच्या नेत्यांची उद्या दुपारी 2:30 महत्वाची पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता। मुंबईतील 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी, रात्री 12 वाजल्यापासून अंमलबजावणी होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, टोलमाफीमध्ये अटल सेतूचा समावेश नाही। मनसेच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश, हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नसल्याची खात्री सरकारनं जनतेला द्यावी, टोलमाफीच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांची पोल। टोलमाफीचा निर्णय फक्त निवडणुकीपुरता नाही, लाडकी बहीणप्रमाणेच मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना, लाखो सामान्यांना दिलासा मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। पक्षानं आदेश दिल्यास मी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून लढणार, अनिल देशमुख यांचं वक्तव्य। धारावी पुनर्विकासासाठी अजून 125 एकर जागा देणार, राज्यामध्ये शहरी प्रधानमंत्री आवास योजना राबवणार, महाराष्ट्र कौशल्य विकास युनिव्हर्सिटीला देखील रतन टाटा यांचं नाव, कॅबिनेटमध्ये निर्णय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नाही, फाशीच्या शिक्षेची मागणी करणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अपडेट, आरोपी प्रवीण लोणकरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, प्रवीण लोणकर हा बिष्णोई गँगकडून हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शुभम लोणकरचा भाऊ। बिष्णोई गँगशी संबंधित आरोपी शुभम लोणकर सध्या फरार, आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल, शुभम कुठे आहे भाऊच सांगू शकतो, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। बाबा सिद्दीकींसोबत झिशान सिद्दीकी यांना देखील मारण्याचे आरोपींना आदेश होते, दोन्ही आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर। सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसची सुरक्षा वाढवली, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर खबरदारी म्हणून नवी मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वार। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।